Hello, my dear friends. Namaste, please. I am Dr. Sanjay Gaikwad, author, orator, and college teacher. Friends, as you know that we have been studying English Yuvak Bharati of 12th from Maharashtra State Board on this YouTube channel. So today we are going to start the second section from our course book. And the name of that second section is None But Poetry. पहिली पोएम आपण सुरू करणार आहोत बट ऑफकोर्स वी आर गोइंग टू स्टडी टुडे आईस ब्रेकर्स फ्रॉम दॅट पोएम अँड द नेम ऑफ दॅट पोएम इज सॉन्ग ऑफ द ओपन रोड. ऍक्च्युली सॉन्ग द रोड इज देअर आणि रोड इज वन ऑफ द मोड्स ऑफ जर्नी. यू मस्ट हॅव नोन दॅट देर आर फोर मोड्स ऑफ जर्नी, फोर वेज ऑफ जर्नी, विच रोडवेज, then waterways, then railways, and then airways. Boom! Hi marga ahet ki nahit? And we always like to travel from one place to other place. Now due to coronavirus, we have been locked in our homes, in our towns. That is different thing. Parantu ghumna, firna, tehlna, sabhi ko achcha lagta hai. And the poem is about that one. So today in this video, we are going to study the icebreakers activity. आणि मित्र हो, आतापर्यंत तुम्ही हा जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल आणि तुम्ही जर इयत्ता 12वीला असाल तर दॅट इज अ ब्लंडर इन युअर लाईफ. युअर टर्न नाव सबस्क्राईब. कारण साध्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं माझं पांडित्य बाजूला ठेवून तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी व्हॉट एव्हर इज पॉसिबल फॉर मी आय हॅव बीन डुईंग, बिकॉज हू आर द गॉड्स ऑफ टीचर्स, नन बट यू स्टुडंट्स आर द गॉड ऑफ टीचर्स, गॉड्स ऑफ टीचर्स. आणि म्हणून सबस्क्राईब करा आणि तुमचे मित्रमंडळी, पाहुणे, रवळे, गाववाले, क्लासमेट्स, डू फॉरवर्ड देम अँड पर्सुएड देम टू सबस्क्राईब अँड टू लाईक अँड टू वॉच द व्हिडिओ. सबस्क्राईब करा करा नको करा नका करू, लाईक करा करा नका करू, पण व्हिडिओज बघा आणि ट्राय टू अंडरस्टँड द कॉन्टेंट ऑफ अवर कोर्स. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम लेट्स गेट स्टार्टेड. सो डिअर फ्रेंड्स, 2.1 सॉन्ग ऑफ द ओपन रोज इज अ पोएम अँड हिअर इज द ऍक्टिव्हिटी आईस ब्रेकर्स अँड वी आर गोइंग टू स्टडी दिस आईस ब्रेकर्स. Now see, the first activity, choose the mode. What are you going to choose? What are you going to select? Mode. So modes are there. What do you mean by mode? So mode, a particular means of accomplishing something. That is madhyam prakar. Kahitari accomplish karanyacha means madhyam ahe. Of travel. So there are modes of travel that you would like the most for a journey. Journey, that is pravas. प्रवासासाठीचे जे माध्यम आहेत दोज आर डिफरंट मोड्स. फर्स्ट लेट सी विच फोर मोड्स आर देअर. एअर वेज, एअर वेज, वॉटर वेज, रेल वेज अँड रोड वेज. सो वेज आर देअर, वेज. द फर्स्ट वन एअर वेज, हवाई मार्ग. वॉटर वेज, जलमार्ग. रेल वेज, रेल मार्ग. रोड वेज, दॅट इज रस्ते. ओके, सो दीज फोर आर देअर, फोर मोड्स आर देअर अँड चूज द मोड ऑफ ट्रॅव्हल दॅट यू वुड लाईक द मोस्ट फॉर अ जर्नी. कोणता प्रकार हा तुम्हाला मोस्ट जास्तीत जास्त आवडतो? गिव्ह रिझन्स फॉर युअर प्रेफरन्स. तुम्हाला फक्त सांगायचं नाही की मला हा आवडतो तो आवडतोय, तर यू आर गोइंग टू गिव्ह रिझन्स, कारणे देणार आहात फॉर युअर प्रेफरन्स. प्रेफरन्स दॅट इज चॉईस, कमेंडेशन, पसंती. पसंतीचे कारण द्यायचंय. फॉर एक्झाम्पल, आय लाईक रोडवेज. ओके, तर मग रोडवे मला का आवडतो? तो मुझे ये कहना होगा की इझी टू गो, इझी टू ऍक्सेस ऍट एनी व्हेअर ऍट एनी टाइम, व्हेरी चीपर, एटसेट्रा एटसेट्रा. किंवा आय लाईक टू राईड मोटरसायकल, ड्राईव्ह मोटरसायकल, अँड मोटरसायकल is the cheapest and the best medium to travel on road, etc. etc. तर मी ही कारण लिहि. तुम्हाला जे वाटतं तो तुम्ही लिहा
आणि त्याचं रिझन्स द्यायचं आहे, प्रेफरन्स तुमच्या पसंतीचं. सो दिस इज युअर असाइनमेंट नंबर वन. मैंने आपको बहुत बार बोला हुआ है कि आई एम जस्ट युअर फॅसिलिटेटर, आय एम जस्ट युअर मेंटर. मी फक्त एक मदत करणारा मदतगार आहे, तुम्हाला ते करायचं आहे. ही मदत माझी आहे, हे बाकी जो है असाइनमेंट आपको करणे आहे. ओके, नाउ से नंबर टू, डिस्कस विथ युअर पार्टनर द प्रिपरेशन. आपको डिस्कस करना है विथ युअर पार्टनर, आपके पार्टनर के साथ, व्हाट द प्रिपरेशन. प्रिपरेशन प्रिपरेशन दैट इज तैयारी यू वुड लाइक टू मेक फॉर द जर्नी चूजन. अगर आपने जो भी जर्नी चूज किया है उसके लिए आप प्रिपरेशन करते हैं, तैयारी करते हैं अपन, तर त्या तयारी जे प्रिपरेशन करतोय ते या ठिकाणी लिहायचे. प्रवासाला निघायचं आहे, सपोज आपको जाना है रायगड, फोर्ट रायगड, देन यू हॅव टू राईट व्हॉट टू डू, व्हॉट नॉट टू डू, काय काय सोबत घ्यायचं आहे, खाण्यापिण्याचं असेल, मेडिकल असेल, अबाउट अवर विअरिंग असेल, अबाउट नॉलेज ऑफ ट्रॅव्हलिंग असेल. सो दोज थिंग्स यू आर गोइंग टू राईट हिअर अँड दिस वन इज युअर असाइनमेंट. ओके, नंबर थ्री, डिस्कस द वेज यू आर गोइंग टू डिस्कस. चर्चा करायची आहे वेज इन विच यू वुड ओव्हरकम, यू आर गोइंग टू ओव्हरकम व्हॉट द प्रॉब्लेम्स, हिंड्रन्सेस, डिफिकल्टीज यू फेस ड्युरिंग युअर जर्नी. व्हॉट डू मीन बाय ओव्हरकम? सो दिस ओव्हरकम मीन्स बीट, डिफीट, मात किंवा पराभव करणे. मात करायची आहे कशावरती? प्रॉब्लेम्स, नो प्रॉब्लेम. ओके, टू अंडरस्टँड द मीनिंग ऑफ प्रॉब्लेम, देर इज नो एनी प्रॉब्लेम. हिंड्रन्सेस, हिंड्रन्सेस दॅट इज बॅरियर और ब्लॉकेज, अडथळा, अडथळा आणणे, और डिफिकल्टीज. किंवा हे तिन्ही शब्द सारख्याच अर्थाचे आहेत असं म्हणा. प्रॉब्लेम्स, हिंड्रन्सेस, डिफिकल्टीज, याच्यावरती मात करायची आहे. या मात करण्याचे वेज, मार्ग डिस्कस करायचे आहेत. यू फेस ड्युरिंग युअर जर्नी, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे. आता ऍक्च्युली प्रॉब्लेम माहीत पाहिजे स्पेसिफिक. सपोज आय हॅव अ फिवर इन माय जर्नी, सो व्हॉट विल आय डू? विल गो टू मेडिकल, विल टेक टॅबलेट्स, विल टेक मेडिसिन, और विल कॉल टू माय फेवरेट डॉक्टर्स, और आय कॅन गो टू एनी क्लिनिक और एनी हॉस्पिटल डिरेक्टली. म्हणून संभाव्य समस्या कोणत्या येणार त्या लक्षात घ्या आणि त्याच्यावरती उपाय काय करणार आहात ते सुद्धा तुम्हाला या येथे लिहायचं आहे. अँड दिस इज युअर असाइनमेंट नंबर थ्री. देन नंबर फोर, ड्युरिंग एव्हरी जर्नी वी हॅव टू ऑब्झर्व सर्टन रूल्स. एव्हरी जर्नी, व्हॉट एव्हर मे बी द जर्नी, इट मे बी एअरवेज, वॉटरवेज, रेल्वेज और रोडवेज, और इट मे बी अ जर्नी टू युअर तहसील प्लेस और डिस्ट्रिक्ट प्लेस और कॅपिटल प्लेस और व्हेअर सो एव्हर. आपको क्या करना पडता है? वी हॅव टू ऑब्झर्व रूल्स. ऑब्झर्व मीन्स कम्प्लाय विथ, फुलफिल, पालन करणे, निरीक्षण करणे. येथे फॉलो, अनुपालन करणे. काही नियमांचं आपल्याला पालन करावं लागतं. डिस्कस युअर आयडियाज ऑफ द जर्नी विदाउट एनी रेस्ट्रिक्शन. आणि तुमच्या जर्नीचे जे आयडियाज आहेत ते आयडियाज यू आर गोइंग टू डिस्कस विदाउट एनी रेस्ट्रिक्शन. रेस्ट्रिक्शन दॅट इज लिमिटिंग कंडिशन, निर्बंध. निर्बंधाशिवाय तुम्हाला ते डिस्कस करायचं आहे. यू कॅन बिगिन लाईक दिस, तुम्ही असे सुरुवात करू शकतात. आय वुड गो अलोन विथ सिलेक्टेड फ्रेंड्स. एकटे जाणार का सिलेक्टेड फ्रेंड्स मध्ये जाणार? आणि मग काय करा तुम्ही, तुमची आयडिया इथे करा ना, इथे डिस्कस करा ना. काय, सपोज आय वुड गो अलोन अँड विल एन्जॉय द नॅचरल ब्युटी, विल फॉलो ऑल द गव्हर्नमेंट गाईडलाईन्स, दो देर इज नो एनी रिस्ट्रिक्शन, बिकॉज सेल्फ रिस्ट्रिक्शन is of utmost important. स्वयं निर्बंध हे अत्यंत महत्वाचे आहे, म्हणून त्याचं मी पालन करेल. विल मेक माय जर्नी इको फ्रेंडली, पर्यावरण पूरक असा मी प्रवास करेल. विल नॉट यूज प्लास्टिक, विल नॉट मेक एनी डर्ट और गार्बेज एनी व्हेअर एल्स, वगैरे वगैरे. तर या ठिकाणी तुम्हाला ते लिहायचं आहे. सो दिस इज युअर असाइनमेंट नंबर फोर. Hope you will complete the assignment and write it in the comment box. Okay? So my dear friends, this is the first activity and you are going to complete it. I am not going to give you ready-made materials.
रेडीमेड मटेरियल आय माईट हॅव गिवन, बट व्हाय ॲम आय निग्लेक्टिंग इट? व्हॉट व्हाय ॲम आय नॉट प्रोव्हाइडिंग इट टू यू? बिकॉज यू कॅन थिंक, अँड थिंकिंग इज द बेस्ट एक्झरसाइज ऑफ आवर ब्रेन. आणि तू विचार करा अँड ट्राय टू एक्सप्रेस युअर सेल्फ इन इंग्लिश. आणि म्हणून हे जे चार व्हेरी व्हेरी सिम्पल अँड व्हेरी स्मॉल असाइनमेंट्स आहेत, यू आर गोइंग टू कम्प्लीट इट अँड राईट इट इन द कॉमेंट बॉक्स सो दॅट अदर स्टुडंट्स विल बी बेनिफिटेड बाय इट. आय डॉक्टर गायकवाड पर्सनली थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग द कम्प्लीट व्हिडिओ. अँड आय हॅव ऑल्सो गिवन द लिंक्स ऑफ माय अदर व्हिडिओज इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. गो सी द टायटल अँड क्लिक ऑन द लिंक and enjoy the video. Thank you.